निवडणुकीत जय पराजय होतच असतो, मात्र चांगले सहकारी मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. राणेसाहेबांच्या माध्यमातून असंख्य चांगले सहकारी मला माझ्या कारकिर्दीत मिळाले. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासाठी ऊर्जा निर्माण करणाऱ्या आहेत, सातत्याने जनतेच्या विकासात्मक प्रश्नांसाठी काम करण्याची ताकद देणाऱ्या आहेत. जनता आणि कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडून असतील त्या पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवली इथं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्याभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कणकवली येथील दैनिक प्रहार भवनच्या सभागृहात त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं जिल्ह्यातील बहुसंख्य स्वाभिमानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार राणेंना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने वय वाढत असताना पुरतकर साहेबांची इच्छा आहे की मी आपल्याला हिंदू करावं, पण तरीही कणकवली तालुका म्हटलं तर ते आमच्या राणे कुटुंबाचं एक कुटुंब म्हणूनच आम्ही नेहमी पाहतो. कणकवली तालुक्याने नेहमी आम्हाला साथ दिली आहे, ताकद दिली आहे, म्हणून इथे आल्यावर नेहमी असं वाटतं की आपण आपल्या हक्काच्या लोकांमध्ये आलेलो आहे. आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातून असंख्य आमचे माझे सहकाम मी निश्चितपणे करेन एवढंच या निमित्ताने सांगेन. आपण मोठ्या संख्येने इथे आलात, शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आलात, यासाठी मनापासून आपले आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.